उन्हाळा येतो तो अनेक आजार पण घेऊनच. या ऋतूत प्रामुख्याने जुलाब, फ्लू यांसारखे हंगामी आजार डोकं वर काढतात. त्यामुळे या ऋतूत एनर्जेटिक आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी आहारात व्हिटॅमिन सी युक्त फळांचा समावेश करणं आवश्यक असतं. अशा वेळी संत्रा, किवी, लिंबू ही फळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी, तसेच त्वचेचं आरोग्य राखण्यास आणि पचनास मदत करण्यास, शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करतात. त्यामुळे उन्हाळ्यात व्हिटॅमिन सी युक्त फळे ही खायलाच हवीत. उन्हाळ्यातील उष्णता त्वचेसाठी त्रासदायक असते, ज्यामुळे सनबर्न, डिहायड्रेशन आणि अकाली वृद्धत्व यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. व्हिटॅमिन सी त्वचेचं आरोग्य राखण्यास, कोलेजनचं उत्पादन वाढवण्यास, जळजळ कमी करण्यास आणि सूर्याच्या किरणांपासून त्वचेचं संरक्षण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. व्हिटॅमिन सी फळांचं सेवन केल्याने त्वचेची चमक राखण्याससुद्धा मदत होते. यासाठी तुम्ही संत्री, पेरू यांसारखी फळे खायला हवीत. उन्हाळा म्हटलं की अनेक जण पिकनिकचा प्लॅन करतात. पिकनिकला गेल्यावर जड अन्नपदार्थ खाल्ले जातात आणि पचनाच्या समस्या त्रास देऊ लागतात. व्हिटॅमिन सी युक्त फळांमध्ये एन्झाइम आणि फायबर असते, जे पचनास मदत करते, ज्याने पचन व्यवस्थित होते आणि जर बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर तो देखील जाणवत नाही. यासाठी तुम्ही आहारात आंबा, किवी यासारखी फळे खायला हवीत. उन्हाळा आणि दमट हवामान यामुळे थकवा जाणवतो. अशावेळी व्हिटॅमिन सी मेटाबॉलिझमची क्रिया वेगवान करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतं. परिणामी तुम्हाला थकवा जाणवत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात व्हिटॅमिन सी युक्त फळे खायला हवीत. खरं तर पुरुषांसाठी व्हिटॅमिन सीची दैनंदिन आवश्यकता अंदाजे 90 मिलीग्रॅम आणि स्त्रियांसाठी 75 मिलीग्रॅम असते. त्यामुळे रोज 100 ते 200 ग्रॅम आंबटवर्गीय फळे खायला हवीत. या व्यतिरिक्त तुम्ही हे सुद्धा लक्षात घ्यायला हवं की प्रत्येक फळांमध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाण हे वेगवेगळं असू शकतं. त्यामुळे व्हिटॅमिन सी युक्त फळांचं सेवन हे प्रमाणातच करावं.